नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी महिन्यातील जेवढ्या काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडींचे प्रश्न असतील ते पाहणार आहोत. त्यामधील महत्त्वाचे मुद्दे म्हणजे स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस, जपानचे मून मिशन स्लिम नावाचे, जपानने स्लिम नावाचे एक मून मिशन पाठवले आहे, प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024, नियुक्त्यांमध्ये SSBचे महासंचालक या पदावर नवीन नियुक्ती करण्यात आली, महाराष्ट्राचा चित्ररथ, प्रजासत्ताक सोहळा 2024, स्वदेशी असॉल्ट रायफल, उग्रम नावाची स्वदेशी असॉल्ट रायफल भारताने बनवली आहे, श्रीराम मंदिर अयोध्यामधील वरील काही प्रश्न, गोल्डन ग्लोब पुरस्कार 2024, अटल सेतू जो मुंबईमध्ये निर्माण करण्यात आला आहे, पद्म आणि शेवटी पद्म पुरस्कार. त्यामध्ये पहिला पॉईंट म्हणजे स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस, हा डॉक्टर बी आर आंबेडकर यांचा स्टॅच्यू बनवण्यात आला आहे. बी आर आंबेडकर हा डॉक्टर बी आर आंबेडकरांचा भारतातीलच नाही तर जगातील सर्वात उंच स्टॅच्यू आहे. जगातील सर्वात उंच स्टॅच्यू स्टॅच्यूचे निर्माण हे आंध्र प्रदेशातील विजयवाडा या शहरात करण्यात आले. आता स्टॅच्यूची वैशिष्ट्ये पाहणार आहोत. स्टॅच्यू बनवण्यासाठी कुल खर्च हा 404 कोटी रुपयांचा आला. तर स्टॅच्यूचे शिल्पकार हे राम सुतार आहेत. स्टॅच्यूची उंची पाहिल्यास एकूण उंची ही 206 फूट आहे. स्टॅच्यूचा खालचा भाग 81 फुटाचा आणि वरील उंची ही 125 फूट असे मिळून 206 फूट. दुसरा मुद्दा म्हणजे जपानचे मून मिशन स्लिम यामार्फत जपानने चंद्रावर आपले यान पाठवले. स्लिमचा अर्थ फुलफॉर्म होतो स्मार्ट लँडर फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून, फॉर इन्व्हेस्टिगेटिंग मून. जपानने या यानाचे प्रक्षेपण पण हे सप्टेंबर 2023 मध्ये केले होते. तर हे यान जानेवारी 2024 मध्ये चंद्रावर सुरक्षितरित्या उतरले. चंद्रावर यान उतरवणारा जपान हा पाचवा देश ठरला आहे. तर या अदोवरचे देश पाहूया. त्यामध्ये सर्वात प्रथम अमेरिका या देशाने चंद्रावर स्वतःची यान उतरवले. दुसरा देश म्हणजे रशिया, तिसरा देश चायना, चौथा आपला भारत आणि पाचवा देश आता जपान ठरला आहे. ही या जपानची अवकाश स्पेस एजन्सी JAX जाक्साने मार्फत पाठवण्यात आले. जशी आपल्याकडे इसो असते तशी जपानकडे जाक्सा. तिसरा मुद्दा म्हणजे प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 या हे पुरस्कार एकूण 19 मुलांना प्रदान करण्यात आले, ज्यामध्ये 9 मुलांचा समावेश होतो आणि 10 मुलींचा. हे पुरस्कार भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील एका व्यक्तीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. एक व्यक्ती तो म्हणजे आदित्य ब्राह्मणे हा मूळ नंदुरबार जिल्ह्याचा रहिवासी आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार हे 15 ते 18 वर्षातील
वर्ष वयोगटातील मुलांना प्रदान करण्यात येतात. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 19 मुलांना प्रदान करण्यात आले, ज्यामध्ये 9 मुलांचा समावेश आणि 10 मुलींचा समावेश होतो. हे पुरस्कार भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्राची एक व्यक्ती, तो म्हणजे आदित्य ब्राह्मणे, जो मूळचा नंदुरबार जिल्ह्याचा रहिवासी आहे, हा पुरस्कार 15 ते 18 वयोगटातील मुलांना प्रदान करण्यात येतो. चौथा मुद्दा, SSB चे महासंचालक. SSB चे महासंचालक दलजीत सिंह चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दलजीत सिंह चौधरी दलजीत सिंह चौधरी यांच्या अधोगर SSB च्या महासंचालक या रश्मी शुक्ला होत्या. SSB चा अर्थ सशस्त्र सीमा बल असा होतो. सशस्त्र सीमा बल. SSB ची स्थापना ही भारत चीन युद्धानंतर, भारत चीन युद्ध हे 1962 मध्ये झाले, तर SSB ची स्थापना ही 1963 मध्ये करण्यात आली. SSB चे कार्यक्षेत्र हे नेपाळ, तसेच भूटान येथील बॉर्डरवर आहे. दलजीत सिंह चौधरी हे 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत SSB चे महासंचालक या पदावर असणार आहेत. पाचवा मुद्दा म्हणजे महाराष्ट्राचा चित्ररथ 2024. या वर्षीच्या चित्ररथाची संकल्पना ही भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज या संकल्पनेवर आधारित हा महाराष्ट्राचा चित्ररथ होता. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळ्याला 2024 या वर्षी 350 वर्षे पूर्ण झाली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक 6 जून 1676 रोजी झाला होता. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाची माहिती सांगणारा महाराष्ट्राचा चित्रपट तयार करणारे दोन व्यक्ती म्हणजे, एक म्हणजे नरेश चरके आणि दुसरे म्हणजे पंकज इंगळे. सहावा मुद्दा, स्वदेशी असॉल्ट रायफल उग्रम. उग्रम ही देशाची पहिलीच स्वदेशी असॉल्ट रायफल आहे. देशाची पहिली ही उग्रम ही रायफल ARDAने तयार केली आहे. ARDE याचा फुल फॉर्म होतो आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट. मराठीमधून अर्थ शस्त्रास्त्र संशोधन विकास स्थापना. ARDAचे सध्याचे संचालक हे राजू हे आहेत. उग्रमची काही वैशिष्ट्ये पाहूया. उग्रमचे एकूण वजन हे 4 किलोग्राम आहे. मॅगझिनमध्ये 20 गोळ्या मारू शकतात. उग्रमची मारक क्षमता ही 500 मीटर पर्यंत आहे. सातवा मुद्दा, श्री राम मंदिर अयोध्या. श्री राम लल्लाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा ही 22 जानेवारी 2024 रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. मोदी मंदिराचे शिल्पकार हे चंद्रकांत सोमपुरा ही आहे. चंद्रकांत सोमपुरा पुरा. तर श्रीराम लल्लाच्या मूर्तीचे शिल्पकार हे अरुण योगीराज आहेत. अरुण योगीराज. रामलल्लाची मूर्ती ही
कृष्णशिला या पाषाणापासून बनवण्यात आली आहे. अयोध्या हे शहर शरयू नदीच्या काठी वसले आहे. अयोध्येतील विमानतळाला महर्षी वाल्मिकी विमानतळ असे नाव देण्यात आले आहे. महर्षी वाल्मिकी विमानतळ. प्रजासत्ताक सोहळा 2024. या वर्षीचा प्रजासत्ताक सोहळा हा नारी शक्तीला समर्पित करण्यात आला होता. नारी शक्तीला समर्पित 2024 प्रजासत्ताक दिनाची थीम ही विकसित भारत. विकसित भारत आणि भारत लोकशाहीची जननी. भारत लोकशाहीची जननी. ची जननी ही होती. 2024 प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे हे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे होते. इमॅन्युएल मॅक्रॉन. हवाई दल प्रेम हवाई दलाचे नेतृत्व महिलेकडे देण्यात आले होते. ते म्हणजे रश्मी ठाकूर. 2024 प्रजासत्ताक दिन सोहळ्यामध्ये प्रथमच तिन्ही दलातील अग्निवीरांनी सहभाग घेतला होता. तिन्ही दलातील अग्निवीर सहभागी झाले होते. नवा मुद पॉइंट गोल्डन ग्लोब पुरस्कार 2024. या वर्षीचा पुरस्कार हा 81 होता. पुरस्काराचे वितरण हे अमेरिकेमध्ये करण्यात आले होते. अमेरिका या पुरस्काराची सुरुवात 1941 मध्ये करण्यात आली. सर्वाधिक पुरस्कार हे ओपन हायमर या चित्रपटास मिळाले. ओपन हायमर. ओपन हायमर या चित्रपटास एकूण 5 पुरस्कार मिळाले. सर्वोत्कृष्ट चित्रपट हा ओपन हायमर ठरला. ओपन हायमर. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा सिलियन मर्फी यास देण्यात आला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार हा लिली ग्लॅडस्टोन. लिली ग्लॅडस्टोन. तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार हा ख्रिस्तोफर. दहावा पॉइंट पद्म पुरस्कार 2024. पद्म पुरस्काराची घोषणा ही 26 जानेवारीला केली जाते दरवर्षी. 2024 मध्ये एकूण 132 व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. त्यामध्ये एकूण 30 महिला होत्या. 8 परदेशी व्यक्ती आणि मरणोत्तर 9 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला. पद्मविभूषण 5 व्यक्तींना देण्यात आला. तर पद्मभूषण 17 व्यक्तींना आणि पद्मश्री हा पुरस्कार एकूण 110 व्यक्तींना देण्यात आला. पद्मविभूषण मिळालेले 5 व्यक्ती पाहूयात. त्यामधील पहिले म्हणजे वैजयंतीमाला बाली. वैजयंती माला बाली या कथक डान्सर होत्या. यांना कला क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आला. या मूळच्या तमिळनाडू राज्याच्या रहिवाशी आहेत. दुसरा पुरस्कार हा ऍक्टर चिरंजीवी यांना देण्यात आला. जीवी यांना कला क्षेत्रासाठी. हे आंध्र प्रदेशचे रहिवाशी आहेत. आंध्र प्रदेश.
तिसरा पुरस्कार हा वेंकय्या नायडू यांना देण्यात आला. नायडू यांना सार्वजनिक सेवेसाठी हा पुरस्कार देण्यात आला. सार्वजनिक सेवा. हे मूळचे आंध्र प्रदेश राज्याचे रहिवासी आहेत. चार नंबर बिंदेश्वर पाठक. पाठक यांना सामाजिक सेवेसाठी हा पुरस्कार देण्यात आला. सामाजिक सेवा. हे बिहार राज्याचे रहिवासी आहेत. पाचवा पुरस्कार पद्मा सुब्रमण्यम यांना देण्यात आला. यांना कला क्षेत्रासाठी, या पण कथक डान्सर आहेत आणि या तमिळनाडू राज्याच्या रहिवासी आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.